पाटण बोर्डातील पाटण रोडवरील बोरीज रोड रस्ता ते हायवेपर्यंत रस्त्याची दुरावस्था. गेल्या अनेक दिवसांपासून पाटण बोरी लगतच्या बोरीज रोड रस्ता ते हायवेपर्यंतच्या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. पाऊस आला असता खड्ड्यात पाणी साचत असल्यानं तेथून ये जा करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास हा सहन करावा लागतोय. दुचाकी वाहनधारकांना तर खड्ड्यात चुकवण्यासाठी मोठं नाकिनव येत आहे. त्या रस्त्यानं बरीच वर्दळ असते. सदर रस्ता वरीवरून पाटण बोरीपर्यंत असल्यानं त्या रस्त्यावरून जड वाहतूक ही मोठ्या प्रमाणात चालते आहे. कोळसा लाईमस्टोन तसेच सिमेंटचे ट्रक मोठ्या प्रमाणात चालत असल्यानं बोरी येथील पेट्रोल पंपापासून तर राष्ट्रीय महामार्गापर्यंत रस्त्याची चाळण झाली आहे. वणी ते पाटण बोरी येथील पेट्रोल पंपापर्यंत रस्त्याचं डांबरीकरण करण्यात आलं आहे. मात्र तेथून हायवेपर्यंत काम करण्यात आलं नाही. रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे. या रोडकडे काम करणारी यंत्रणा संबंधित अधिकारी आणि प्रशासनाचं दुर्लक्ष का असा प्रश्न गावकऱ्यांमध्ये निर्माण झालाय. प्रशासनाने या रोडची दखल घ्यावी अशी नागरिकांची मागणी आहे. न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी गजू कैलासवार पाटण बोरी.